नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। आज आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या चवीची शेवयाची खीर बनवूयात। घरी पाहुणे आले किंवा सणावाराला नैवेद्याच्या ताटात लावायला गोडाधोडाचे पदार्थ आपण बनवत असतो, त्यातल्या त्यात झटपट बनणारे पदार्थ आपण निवडतो। तर ही शेवयाची खीर देखील झटपट बनून तयार होते आणि साहित्य देखील जास्त लागत नाही। शिवाय आज आपण ज्या प्रकारे बनवणार आहोत ती खीर स्पेशली मुलांना भरपूर आवडते। चला तर लगेचच सुरू करूयात। सुरुवातीला एका पातेल्यामध्ये चमचाभर साजूक तूप घ्यायचं। तुमच्याकडे अवेलेबल असलेले ड्रायफ्रूट्स यावर छान परतून घ्यायचे। अगदी अर्धा मिनिटच परतायचं, जास्त नाही। शेवयामध्ये त्याचा छान क्रंच लागतो म्हणून ते परतून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत, यामध्ये आपण एक कप शेवया घालूयात। बाजारात ऑलरेडी रोस्ट केलेल्या शेवया मिळतात, या देखील रोस्टेड शेवया आहेत, तरी देखील एक मिनिटभर तुपामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या। तुमच्याकडे कच्च्या शेवया असतील तर त्या 3-4 मिनटं चांगल्या भाजून घ्यायच्या। शेवया छान परतून झालेल्या आहेत, छान भाजलेल्या आहेत, यामध्ये आता आपण दूध घालूयात। जितक्या शेवया आहेत त्याच्या 4 पट दूध आपल्याला हवं असतं। इथे आपण 4 कप दूध घातले, त्याऐवजी तुम्ही सुरुवातीला 2 कप पाण्यामध्ये शेवया शिजवून घेऊ शकता आणि मग नंतर त्यामध्ये 2 कप दूध घालून शेवया शिजवू शकता। शेवया शिजल्या की त्या घट्टसर होतात, त्यामुळे 1 कप शेवईला 4 कप दूध हे प्रमाण योग्य असेल। पण वेगवेगळ्या शेवईच्या व्हरायटीनुसार दूध कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे बाजूला थोडंसं दूध उकळून ठेवून द्यायचं, गरजेनुसार वापरता येतं। दूध आणि शेवया थोड्या मिक्स करायच्या आणि आता 1/2 कप होईल इतकी खारीक पावडर यामध्ये घालायची। आपण खारक्याचे तुकडे टाकतो पण मुलं सोयीस्कररित्या ते काढून टाकतात, म्हणून ही ट्रिक वापरायची, खारकीची पावडर यामध्ये टाकायची। आता सर्व पदार्थ थोडे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये 1/2 कप साखर घालायची आहे। दूध शेवईच्या या प्रमाणाला 1/2 कप साखर पुरेशी आहे, त्यात आपण खारीक पावडरसुद्धा घातले त्यामुळे इतकी साखर पुरेशी होते। पुन्हा एकदा सर्व मिक्स करून यामध्ये 1/2 चमचा वेलचीपूड टाकायची। 1-2 मिनटं शिजवलं की इथे आपली पारंपरिक खीर तयार होते। आणि आता तुम्हाला थोडीशी वेगळ्या चवीची खीर बनवायची असेल तर 1 चमचा कस्टर्ड पावडर 2 चमचे दुधामध्ये मिक्स करून घ्यायची, त्याची अशी स्लरी बनवून घ्यायची आणि चांगली हलवून मग ती खिरीमध्ये घालायची। मिक्स करून 1-2 मिनटं खीर शिजवून घ्यायची। आता या वेळेस लक्षात ठेवायचं, थंड झाली की आपली खीर अजून घट्ट होणार आहे, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार पातळ खीर हवी असेल तर थोडंसं दूध अजून घालून आणखी काही वेळ शिजवायची। तर अशा प्रकारे इथे आपली खीर बनून तयार आहे। तर ही शेवयाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटत राहूया अशाच छान छान रेसिपीसोबत, तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।